भोजन संघटक या पेजवरनं राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मी आपणाला सर्वाला शुभेच्छा देतो आणि बहुजन संघटक टीमचे सन्माननीय सर्वजित बनसोडे साहेब, राहुल खंडाकर साहेब, हर्ष तूर आणि सर्व सहकारी बांधवांनो, मी बहुजन संघटक टीमचं सुरुवातीला अभिनंदन करतो आणि सुरुवातीलाच आभारी व्यक्त करतो की त्यांनी मला या मंचावरनं आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. महापुरुषांचे विचार आणि महापुरुषांचा वारसा विचारांचा हा नेहमी तेवत ठेवला पाहिजे. आणि मी सुरुवातीला माझ्याबद्दल एक दोन गोष्टी आपल्याशी शेअर करू इच्छितो, क्लिअर करू इच्छितो. कदाचित माझ्या मांडणीमध्ये आपले हे फेसबुक लाईव्ह असल्यामुळे प्रश्न उत्तर होणार नाही, त्याच्यामुळे कुणाच्या मनामध्ये शंका असू नये म्हणून मी एक दोन गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. मी मूलतः बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता होतो. 1993 ते 2009 एकूण 16 वर्ष मी बहुजन समाज पार्टीमध्ये कार्य केलं मान्यवर कांशीराम साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि 2009 पासून मी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये कार्यरत नाही आहे. म्हणजे हा खुलासा मला करणं गरजेचं वाटलं. महापुरुषांचे विचार सांगितल्याशिवाय आणि महापुरुषांचे विचार का महत्त्वाचे आहेत याचं महत्त्व आपल्याला असल्यामुळंच बहुजन संघटकी टीम कंटिन्युअसली या प्रोसेसमध्ये या प्रबोधनाच्या. मान्यवर कांशीराम साहेब नेहमी म्हणायचे की 1848ला हा संघर्ष सुरू झालेला होता मानवतावादाचा आणि तो 1956 पर्यंत लगातार 108 वर्ष चालू होता. म्हणजे सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी संघर्ष केला 1848 पासून 1891, त्यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांचा संघर्ष आणि त्यांच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष. हा कंटिन्युअस प्रोसेस होती परिवर्तनाची, क्रांतीची. आणि हे हा जो संघर्ष आहे हा संघर्ष 1956ला कुठेतरी थांबलेला होता असं कन्क्लुजन कांशीराम साहेबांचं होतं. मी त्यांचा उल्लेख याच्यासाठी आज करत आहे की आपला जो विषय आहे, जे माणगाव परिषदेमध्ये ठराव पास झालेला होता की राजर्षी शाहू महाराजांची जी जयंती आहे, त्यांचा जन्मदिवस, त्यावेळेला ते जयंती नाही, त्यावेळेला जन्मदिवस म्हणायचे, तर तो जन्मदिवस हा सणाप्रमाणे दिवाळी सणाप्रमाणे साजरा करा असं अपील केलं होतं आणि तसा ठरावही घेतला होता. नागपूरच्याही परिषदेमध्ये ठरावाची पुनरावृत्ती झाली, नागपूरच्याही परिषदेमध्ये तो ठराव घेण्यात आलेला होता. बाबासाहेब असं का म्हणायचे, महापुरुषा राजर्षी शाहू महाराजांची जन्मदिवसच म्हणे जयंती आपण आता म्हणतो, पण ज्यावेळेला ठराव झाला त्यावेळेला बाबासाहेब जन्मदिवसच म्हणायचे, तो सणाप्रमाणे साजरा करा असं बाबासाहेब का म्हणायचे. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी जे भारतामधनं 4 महापुरुष निवडले होते त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि पेरियारीवी रामास्वामी नायकर हे 4 महापुरुष मान्यवर कांशीराम साहेबांनी निवडलेले होते. आणि मान्यवर कांशीराम साहेबाचा उल्लेख यासाठी करतो मी की बाबासाहेबांचं सांगितलेलं ऐकणारा एकमेव नेता कांशीरामजी होते असं माझं म्हणणं आहे, वैयक्तिक माझं म्हणणं आहे असं. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आपण ऐकत नाही आहे म्हणून असे प्रबोधनाचे ऑनलाईन व्याख्यानं किंवा शिबिर आपल्याला घ्यावे लागतं. बाबासाहेब सांगायचे, बाबासाहेब तर 18 मार्च 1956ला तर बाबासाहेब रडले होते. म्हणजे बाबासाहेबाला रडवणारे लोक आहेत या देशामध्ये. बाबासाहेब असं म्हणायचे की मुझे पडे लिखे लोगों ने धोका दे, त्याच्यावर वादविवाद होतो, नेहमी होतो असं त्या परदेशातल्या म्हटले वगैरे, तसं नाहीये ते इथल्याच लोकांना म्हटलेलं आहे.
कि जब मैं इर्द गिर्द देखता हूँ तो मेरे आजू बाजू में सब कोई बदलीच काम कोणी कशाचं काम सांगत आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर पुन्हा असं म्हणाले होते की मैं लाठी लेकर आगे आगे चलूंगा तुम मेरे पीछे पीछे आना. आग्र्यामधलं ते प्रसिद्ध ऐतिहासिक भाषण बाबासाहेबांचं आहे. आणि म्हणून या धर्तीवर आपल्याला शाहू महाराजांची आठवण, शाहू महाराजांची जयंती आपल्याला साजरी करायची. बाबासाहेबांनी तसा संदेश दिला होता. आणि मान्यवर कांशीराम साहेबांचं मी काय म्हणालो की मान्यवर कांशीराम साहेबांनी बाबासाहेबांचं ऐकलं होतं आणि त्यांनी सणासरकी जयंती साजरी केलेली होती. मी त्याचा साक्षीदार आहे बांधवांनो. चार पाच लोकांनी पृथ्वीला हार घालणं आणि सण आपण जसा करतो तसं करणं याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये फरक आहे, निश्चितपणाने फरक आहे याच्यामध्ये. आणि म्हणून मी आपल्याशी एक अनुभव शेअर करू इच्छितो. मुद्दामहून तो अनुभव शेअर करू इच्छितो. 1997 ज्यावेळेस बसपाचं सरकार उत्तर प्रदेशामध्ये होतं त्यावेळेला मान्यवर कांशीराम साहेबांनी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी केली होती. त्याचा मी अनुभव आपल्याला मी सांगू इच्छितो. कशी सणासारखी साजरी केली होती तर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, त्यावेळेस बीजी कोळसे पाटील साहेब सुद्धा त्याच्यामध्ये होते, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी एक ट्रेन बुक केली होती शाहू महाराजांच्या जयंतीसाठी. त्यावेळेला ते जुलै महिन्यामध्ये मनवली जायची. बाबासाहेबांच्या पत्राच्या नंतर पुन्हा ते जूनमध्ये आली. ते हरी नरके साहेबांनी वगैरे शोधून काढलं. हा भाग वेगळा इतिहासाचा. त्यावेळेला जुलैमध्ये साजरी व्हायची. तर त्यावेळेला महाराष्ट्रामधल्या लोकांसाठी ट्रेन बुक केली होती. म्हणजे मी तर कधी आयुष्यामध्ये असं ऐकलं नव्हतं. आणि लातूरवरनं आम्ही कुर्डुवाडीला गेलो बसमध्ये. आणि तिथं आमचे मित्र गौतम साबळे यांनी हेजिटेशनमध्येच म्हणा विचारलं तिथल्या इन्क्वायरी विंडोला की बहुजन समाज पार्टीची वगैरे अशी काही ट्रेन आहे का. आम्हाला तर असं कधी आम्ही 6 डिसेंबरला जायचो तर असं फ्रीमध्ये जायचं, परंतु अशी ट्रेन बुक करून कधी आपण गेलेलं मला आठवत नाही. आणि म्हणून तिथं कुर्डुवाडीहून पुन्हा दौंडला गेलो. दौंडमध्ये कोल्हापूर ते कानपूर शाहू महाराज एक्सप्रेस असं स्पेशल ट्रेन कानपूरसाठी सोडण्यात आलेली होती. आणि त्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो. आमचं रिझर्वेशन सरकारनेच केलं होतं उत्तर प्रदेशच्या. ही सणासरकी जयंती हा जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने मी आपल्यासोबत हे भाग शेअर करत आहे. मुद्दामहून शेअर करत आहे की जयंती सणासरकी कशी असते आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं ते कुणी ऐकलं त्याचं स्वरूप कसं होतं. आम्ही दौंडवरनं बसलो, बसायला बसलो. आमच्याकडे पैसे नव्हते, मी तर विद्यार्थी होतो त्यावेळेला. आणि मग ट्रेन तर फ्रीमध्ये आहे, परंतु आपलं जेवणाचं काय होणार ही चिंता सतावत होती. आणि खंडव्या स्टेशनला रात्री 8-9 दरम्यान जेव्हा ट्रेन गेली त्यावेळेस तिथलं जे युनिट होतं तिथल्या युनिटनं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांची व्यवस्था केली होती. आणि एक नारे देत होते, बच्चा बच्चा भीम का कांशी राम के टीम का. आणि ते आम्हाला जेवणाचे पॉकेट देत होते, जेवणाचे पॉकेट देत होते. म्हणजे आम्ही रात्रीचं जेवण पूर्ण केलं, सकाळचं कसं करणार. तर सकाळी झांसी स्टेशनवर परत आम्हाला तिथल्या युनिटनं जेवणाची व्यवस्था केली. डब्यामध्ये जिथं आम्ही बसलो होतो तिथं पाण्याची बॉटल आणि जेवण आम्हाला तिथं पोहोचण्यात आलं होतं. ज्यावेळेस कानपूरला ट्रेन पोहोचली त्यावेळेला एका स्टेटसाठी एक एक कॅबिनेट मंत्री इन्चार्ज म्हणून नेमलेला होता. आणि आमच्या महाराष्ट्रासाठी किंवा आमच्यासाठी नसमुद्दीन सिद्दीकी त्यावेळेचे कृषी मंत्री त्यांना अपॉइंट केलं होतं. बांधवांनो जयंती कशी असते ती आम्ही 3 दिवस कानपूरमध्ये पाहिली शाहू महाराजांची. शाहू महाराजांचं तिथं विद्यापीठ करण्यात आलं, कुर्मी समाजाचं भागीदारी भवन त्या ठिकाणी बनवण्यात आलं होतं. आणि जसं आपण इथल्या अंधश्रद्धेनं जसे देवांच्या यात्रेला जातो देवीच्या यात्रेला, तसं त्या कानपूरच्या एका मैदानामध्ये भव्य असे शाहू महाराजांचे पुतळे होते, सभा होते, मंडप होते, पाळणे. तसं 3 दिवस शाहू मेळावा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. आणि त्यावेळेस मला कळालं, त्यावेळेस मला जाणीव झाली की शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करणं म्हणजे काय असतं. अख्खं सरकार उत्तर प्रदेशामधलं अख्खं सरकार शाहू महाराजांची जयंती साजरी करत होतं. पूर्ण उत्तर प्रदेशामध्ये लखनौ असेल, कानपूर असेल, कानपूर का निवडलं आणि त्यामुळं कानपूर हे शहर निवडण्यात आलं.
तिथलं जे प्रबोधन होतं शाहू महाराजांचं कुर्मी समाजाचं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. हा मी आपल्यासोबत जे अनुभव आहे ती शेअर केलेला आहे. माझा मुद्दा याच्यातनं एवढंच सांगायचं होतं की शाहू महाराजांची जयंती सणासारखी काय असते ते आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं आपण ऐकलं पाहिजे. शाहू महाराजांच्या चरित्रावर मी फारसं आता जाणार नाही. फक्त आपण शाहू महाराजांचा जो विचार होता आणि बाबासाहेबांनी जे जयंती सारखं साजरं आपलं सणासारखं जे साजरं करा म्हटलं होतं त्या विचाराची थोडीशी आपल्याला आजच्या प्रसंगामध्ये आजच्या काळामध्ये त्याचं काय महत्व आहे आणि आपण काय करायला पाहिजे या दिशेनं मी थोडंसं आपल्यासोबत संवाद साधणार आहे. बांधवन आपल्याला सगळ्याला माहिती आहे बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांती हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये भारतीय समाजाचं वर्णन बाबासाहेबांनी केलेलं आहे. साधारणपणे तीन वर्ग जे आज सुद्धा आहेत त्याचे नावं वेगवेगळे होतात. जसं कार्ल मार्क्सनं नावं वेगवेगळी सांगितली. वर्ग संघर्ष नेहमी चालूच असतो. कधी भांडवलदार असतो कधी कामगार असतो कधी मालक वगैरे अशी नावं बदलतात. तसं जे तीन नावं आहेत तीन वर्ग जे आहेत भारतीय समाजामध्ये ते जास्त महत्वाचे आहेत. एक आहे ब्राह्मण, दुसरा आहे ब्राह्मणेतर आणि तिसरा आहे अस्पृश्य किंवा दलित किंवा शेड्यूल कास्ट. आणि आजच्या परिभाषेमध्ये ब्राह्मणेतर आणि दलित यांनाच आपण 85% म्हणजे बहुजन ही संज्ञा आपण दिलेली आहे. आणि म्हणून हा विचार आपणाला करणं गरजेचं आहे की आजच्या काळामध्ये शाहू महाराजांची जी जयंती आहे जो सण आहे शाहू महाराजाला आपण कसं आठवण करणार. शाहू महाराजांनी काय काय संघर्ष केलेला आहे. मला असं वाटतं की जे राजे होऊन गेले परंतु जे लोकांचे राजे झाले असे राणीच्या पोटातनं अनेक राजे झाले असतील. त्यांची नावं इतिहासात काही जणांची असतील काही जणांची नसतील. परंतु जे राजे होते आणि जे जनतेचे राजे झाले त्या अर्थानं आपण शाहू महाराजांकडे पाहतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची जी प्रत्यक्ष भेट झालेली आहे तो आपल्याला इतिहास माहित आहे. मी सुरुवातीला सांगितलं की मी चरित्रामध्ये फारसं जाणार नाही आहे. विचाराच्या बाबतीमध्ये काही सिद्धांत आहेत डॉक्ट्रिन आहेत काही प्रिन्सिपल आहेत काही तत्व आहेत शाहू महाराजांची त्या अनुषंगानं आजच्या प्रसंगामध्ये त्याचं आपल्याला कशी जुळवणी करता येईल आणि आपण त्या अंगानं काय विचार करू शकतो का या बाबतीत माझा थोडासा फोकस राहणार आहे. 1918 शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं नाव ऐकलेलं होतं परंतु प्रत्यक्ष जी भेट आहे ती 1919 झाली. आणि ही भेट फार महत्वाची आहे. म्हणजे आपण सिरियलमध्ये पाहिलं असेल पुस्तकातही वाचलं असेल इतर ठिकाणी आपण भाषणातही काही जणांकडून ऐकलं असेल. ही भेट फार महत्वाची आहे. भेट का महत्वाची आहे याच्यातनं आपण काहीतरी आजच्या पिढीनं सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी हे शिकलं पाहिजे. शाहू महाराजांचा मोठेपणा. शाहू महाराज स्वतः बाबासाहेबाला भेटायला गेले स्वतः शोधलं घर आणि आंबेडकर म्हणत शाहू महाराज बाबासाहेबांच्याकडे गेलेले आहेत. आज आम्ही याचा संदर्भ आजच्या काळामध्ये आपल्याला थोडासा जोडावा लागतो. आज काय होतंय मी तुम्हाला एक राजकारणातला एक प्रसंग सांगतो. कुणाला काही कुणासोबत घडत असेल तर त्यांनी अदरवाईज घेऊ नये. त्यांचा माझा काही संबंध राहत नाही. ज्यांच्यासोबत असं काही घडत असेल त्यांनी असं वाटू नये की हे माझंच आहे. एक जनरल बोलत आहे आणि माझं ऑब्झर्वेशन आहे म्हणून एका व्यक्तीबद्दल बोलतो आहे. त्याचं नाव मी वगैरे घेत नाही. तर आपल्याकडे शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी एक प्रत्येक पक्षाने एक आघाडी तयार केलेली आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या वगैरे वगैरे अशा अल्पसंख्याक वगैरे आघाड्या आहेत. तर प्रसंग असा आहे की ज्यावेळेस एखादा माणूस आमदार होतो एखादा माणूस खासदार होतो एखादा माणूस कुठला तरी चेअरमन होतो त्यावेळेला आपले माणसं त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांचं स्वागत करतात त्यांचं अभिनंदन करतात. शेड्यूल कास्टच्या माणसाची ज्यावेळेस नेमणूक होते कुठल्या तरी पदावर म्हणजे कुठल्या तरी म्हणजे अनुसूचित जातीच्याच समजा जिल्ह्याचा अनुसूचित जातीचा आघाडीचा अध्यक्ष किंवा सामाजिक न्याय विभागाचा जिल्ह्याचा अध्यक्ष किंवा संघटक अशी काहीतरी त्याची नेमणूक होते. त्यावेळेला अपेक्षित असं आहे जसं तुम्ही इतर माणसं आमदार झाल्यानंतर किंवा कुठली तरी निवड झाल्यानंतर त्याच्या बंगल्यावर जाऊन तुम्ही त्यांचं अभिनंदन करता
तसं तुमची निवड झाल्यानंतर तुमचं अभिनंदन करायला ते लोक का येत नाही तुमच्याकडे? उलट काय होतंय की आपणच त्यांच्याकडे जातो, म्हणजे आपण म्हणजे जो पदाधिकारी नेमलेला आहे अनुसूचित जातीच्या आघाडीचा वगैरे कुणी पक्षामधला असेल, तर ते माणसं तिथं जातात, त्यांच्याच बंगल्यावर जातात, त्यांचंच त्यांच्याकडनं आपल्या पैशाचा हार घेऊन जायचं आणि त्यांच्याकडनं आपल्या गळ्यात घालून घ्यायचं आणि खाली लिहायचं आभार मानण्यासाठी गेलो। म्हणजे पहिलं त्यांची निवड झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस त्यांचं अभिनंदन करायला जाता, तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही जाता त्यांचे आभार मानायला जाता, म्हणजे जाता तुम्ही त्यांच्याच बंगल्यावर, तुमच्या घरी कोणी नाही येत। हे शाहू महाराजांकडनं इथल्या जे सो कॉल्ड अप्पर कास्टचे लोक आहेत किंवा सो कॉल्डच म्हणेन मी त्याला, मी असं मानतच नाही कुणी अप्पर कास्टचं असू शकतं, अप्पर कुणी आणि लोअर कुणी असू शकत नाही या जगामध्ये, सगळे इक्वलच मानणाऱ्यापैकी आपण त्या महापुरुषाचा वारसा घेऊन चालतो। पण जे सो कॉल्ड समजतात त्यांनी शाहू महाराजांकडनंही शिकलं पाहिजे का नाही शिकलं पाहिजे? आपल्या पक्षामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी त्या माणसाने गेलं पाहिजे का नाही त्याचं स्वागत करायला? आपणच का बरं त्यांच्याकडे जायचं? म्हणजे हाय वी लर्न दिस लेसन फ्रॉम शाहू महाराज, हे दोघांनी शिकण्यासारखं आहे, आपणही न जाणं हे शिकलं पाहिजे आणि जे शाहू महाराजांचं नाव घेतात त्यांनी सुद्धा हे शिकलं पाहिजे की शाहू महाराजांचं अनुकरण केलं पाहिजे, त्यांच्या त्यांचं जे काय कार्यकर्त्यांच्या घरी गेलं पाहिजे, हे आपण या ठिकाणी शाहू महाराजांच्या विचाराची प्रासंगिकता बघताना हे आपण कटाक्षानं पाळलं पाहिजे आणि जे आपल्या अवतीभोवती घडतं त्यांना हे आपण वारंवार दाखले दिले पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटतं। दुसरी गोष्ट, शाहू महाराज हे नेहमीसाठी, ह्याला फार मोठं अंतकरण लागतं बघा, माझ्याकडे माझ्यापेक्षा मोठा कोणीतरी आहे किंवा माझ्यापेक्षा जास्त पद्धतीनं तो माणूस चांगलं काम करू शकतो हे सांगण्याचं जे मोठेपणा शाहू महाराजांकडे होता तो सुद्धा आपल्या आजच्या समाजानं शिकणं गरजेचं आहे। शाहू महाराज असं म्हणाले होते, आपल्या सगळ्याला माहिती आहे, मी काय नव्यानं नाही सांगितलं, माणगावच्या परिषदेमध्ये ज्याचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते, शाहू महाराज असे म्हणाले होते की तुम्ही तुमचं अभिनंदन करतो म्हणले की तुम्ही तुमचा नेता शोधला आणि हे भविष्यात हे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जाणीवपूर्वक ज्यावेळेस माणगाव परिषद घडलेली होती त्यावेळेला बाबासाहेब तशा अर्थानं नेते नव्हते जे अर्थानंतर झाले बाबासाहेब आंबेडकर, तर त्या काळामध्ये माणगाव परिषदेमध्ये हे अंदाज बांधणे, प्रॉफिटिक वर्ड्स यूज करणे शाहू महाराजांनी, म्हणजे हे वर्तवणे किंवा तुम्हाला तुमचा नेता मिळाला आणि त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो म्हणाले, तुम्ही नेता शोधला, आणि शाहू महाराज पुढे असं म्हणाले की हे फक्त अस्पृश्यांचे नाही तर देशाचे नेते होतील, हे माणगाव परिषदेमधलं भाकीत शाहू महाराजांचं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहून हे शाहू महाराजांचं वाक्य किती खरं ठरवलेलं आहे, म्हणजे किती दूरदृष्टी शाहू महाराजांकडे होते। बाबासाहेबाला ते म्हणाले की ते फक्त अस्पृश्यांचे नेते होणार नाही, तर ते पूर्ण त्यावेळेला तो हिंदुस्तान शब्द वापरला होता, आता आपण कदाचित वापरावं का नाही हा वेगळा भाग आहे, परंतु त्याने असं म्हटलं की ते देशाचे नेते होतील आणि ते सुद्धा खरं ठरलेलं असं आम्हाला वाटतं। त्यांच्याच भाषेमध्ये म्हणायचं झालं, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो, माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि पुढे ते देशाचे नेते होतील। आणि याच परिषदेमध्ये बाबासाहेबांनी हा ठराव घेतलेला होता आणि त्याच्या ठरावामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपल्या राज्यात म्हणजे शाहू महाराजांच्या बहिष्कृतांना समानतेने हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिल्याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणासारखा साजरा करावा असा ठराव मंजूर करून घेण्यात आला। आता प्रश्न असा उरतो की आपण हे करतो का, सणासारखा साजरा करतो का? अलीकडेच मला एक पुस्तक वाचण्यात आलं माझ्या, त्याचं ते दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत, ते ज्ञानवापी मस्जिदीच्या प्रकरणामध्ये त्याला अरेस्ट पण झाली होती, हिस्ट्रीचे प्रोफेसर आहेत आणि
त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे बांधवानो, मी आपल्याला ते दाखवतो. हे पुस्तक आहे, याचं नाव आहे और कितने रोहित, चप्पे चप्पे पर द्रोण हार शाखा पर मनु और कितने रोहित. हे पुस्तक आहे डॉक्टर रतनलाल, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये आहेत ते. तर त्यांचं काय ऑब्झर्वेशन आहे या बाबतीमध्ये, ते असं म्हणतात जे शिकलेले लोक आहेत, म्हणजे शाहू महाराजांच्या विचाराकडे ज्यांचं दुर्लक्ष आहे, आणि विचाराकडे दुर्लक्ष झाल्यानंतर काय वाताहात होते हे वामनदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे. विचार नेहमीसाठी आपण लक्षात घेतले पाहिजे. वामनदादाच्या दोन वळी मला नेहमी आठवतात, त्याचा उल्लेख मी याही ठिकाणी करतो की भीम माझ्यात होता मान माझी ताट होती, भीम माझ्यात होता मान माझी ताट होती, माझ्यातला भीम झाला उना दोष देऊ कुणा. एलिनॉर झिलेटने जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा या इंग्लिशमध्ये ओळी त्यांनी आणलेल्या आहेत, आणि जगामध्ये हा वामनदादाचा ह्या दोन ओळी जगामध्ये पोहोचलेत. ऑस्ट्रेलिया असेल, आफ्रिका असेल, अमेरिका असेल, त्याच्यामध्ये सुद्धा हे वामनदादाचे गीत गाणे आता इंग्लिशमध्ये झालेले आहेत. आय डू नॉट गेट अँग्री, ते इंग्लिशमध्ये ओळी आहेत. आय डू नॉट गेट अँग्री, दिस इज माय सिन. व्हॉट इज सिन, व्हॉट इज सिन, क्या पाप है आपका? आय डू नॉट गेट अँग्री, मुझे गुस्सा नहीं आता, ये सब चीजें देख मुझे गुस्सा नहीं आता, दिस इज माय सिन. व्हॉट इज सिन, आय डू नॉट गेट अँग्री, दिस इज माय सिन. टेल मी हू कॅन आय ब्लेम, टेल मी हू कॅन आय ब्लेम, कुणाला दोष देऊ कुणाला काय म्हणू. मी शाहू महाराज वाचत नाही, मला शाहू महाराज माहीत नाहीत. सणासारखा साजरा करा, सामूहिक वाचन झालं पाहिजे, सामूहिक लोकांनी एकत्र आलं पाहिजे. शाहू महाराजांचा मूर्तीचा नभा विचाराचा उदो झाला पाहिजे. आणि म्हणून मी या पेजचं अभिनंदन करतो बहुजन संघटकाचं, किमान यांनी या माध्यमातून शाहू महाराजांच्या विचारला उजाळा देण्याची माझ्यासारख्याला संधी दिली. आणि या पुस्तकामध्ये जे आहे, मी ते त्याच्याकडे येतो. या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे की त्याने एक ऑब्झर्वेशन केलंय, ते सूरज एंगडेचं पण एक पुस्तक आहे बघा, त्यांनी सुद्धा ते आठ प्रकार सांगितले. दलित टोकन, दलित फलाना, दलित वगैरे वगैरे त्यांनी आठ प्रकार सांगितले. त्याचं एक कास्ट मॅटर्स नावाचं एक स्वतंत्र पुस्तक आहे सूरज एंगडेचं, ते आपण वाचू शकता. परंतु या पुस्तकामध्ये और कितने रोहित त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपला जो वेळ आहे, आपला जो पैसा आहे, आपलं जे श्रम आहे, आपलं जे काय काय आहे, ते आपण कुठं घालतो? शाहू महाराज बाबासाहेबांच्या विचारावर, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारावर, याच्यावर आपलं काय होतंय का? त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे की जे पढेलिखे लोक आहे दलित कम्युनिटीमधले विशेषतः, त्यांचं लक्ष काय आहे? त्यांनी एक असं विश्लेषण केलं, ऑब्झर्वेशन केलंय की जे बजेट आहे ते दिवाळीसाठी जे आहे त्यांचं बजेट, ते 10,000 रुपये आहे, मिडल क्लास ज्याला म्हणतो आपण. आणि ह्याच्याशी तुम्ही सुद्धा सहमत असाल की शाहू महाराजांच्या जयंतीला किती लोकांमध्ये उत्साह असतो, दिवाळीला काय काय उत्साह असतो. आणि पुन्हा म्हणायचं की शेजारी काहीतरी म्हणतील म्हणून आम्ही दिवाळी मनवतो, शेजारी काय म्हणतील म्हणून आम्ही फटाकडे वाजवतो वगैरे वगैरे. त्यांचं दिवाळीचं बजेट हे 10,000 रुपये आहे, दसऱ्याचं वगैरे बजेट त्यांचं 2,000 रुपये आहे, ते शिमगा वगैरे काय असतो त्याचं बजेट 1-5,000 आहे. म्हणजे हे उत्तर भारतातलं असल्यामुळं तिकडे जास्त आहे हे, त्याचं ते उत्तर भारत समोर ठेवून हे त्यांनी सांगितलेले आकडे आहेत. सत्यनारायण कथा बजेट वगैरे, आता समजा इकडे महाराष्ट्रामध्ये काही होत नसेल, पण तू जे शेड्यूल कास्टमधले लोक आहे, जे ओबीसीमधले लोक आहे, ते हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मंदिरमध्ये जे दान देण्याचं जे आहे, मी असे अनेक अधिकारी पाहिलेत, मी जबाबदारीने बोलतो की जे हे पावत्या फाडतात, मोठे मोठे अधिकारी बघितलेले आहेत, ते मंदिरमध्ये दान देणं 1,000 रुपये आहे, तीर्थयात्रा सांगायचं, पिकनिक त्याला नाव द्यायचं, पिकनिक नाव द्यायचं. परंतु आपण सार्वजनिक कार्यक्रमाला जर पैसे मागितले ना, तर त्या लोकांच्याकडे पैसे नसतात. आपण एखादा विद्यार्थी समजा MBBSला लागला गरीबाचं, त्याचं जर आपण कलेक्शन करायला गेलं तर लोकांकडे पैसे नसतात. परंतु उन्हाळ्यामध्ये फेसबुकवर फोटो टाकतात, फलाने ठिकाणी जाऊन आलो, बिस्ताने ठिकाणी जाऊन आलो, 3 लाखाचं पॅकेज होतं, विमान सेवा होती, फलानं होतं, बिस्तानं होतं, हॉटेलची व्यवस्था होती, बोटिंग होतं, काय काय होतं, लेकरं बाळं कुठं, सरदार पटेल कुठं, केरळा कुठे, काय काय सगळीकडे फिरून येतील, 2-3 लाख रुपये खर्च करून येतील. परंतु 1-2 हजार रुपये आपण जर एका गरीबाच्या मुलाची मेडिकलची फीस भरायची म्हणून तर नाही देत आहे आपण. हे शाहू महाराजाला स्मरण करणं गरजेचं आहे.
आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी ठेवलेले पैसे आहेत 1,000-25,000 रुपये पिकनिकसाठी, आणि खुद के कपडे का फॅशन वगैरे याची 10,000 रुपये आहेत, हे यांचं वरचं आहे. आणि खाली त्यांनी लिहिलेलं आहे आंबेडकर जयंतीसाठी काय म्हणतात मग लोक उत्तर भारतात, नाही आपल्याकडे नका समजू तुम्ही, कुणी मग ऑब्जेक्शन घेऊ शकते इकडे आहे का म्हणून. तर बाबासाहेबांच्या जयंतीसाठी टाइम नाही, पैसा नाही, शर्म आती है, 10 रुपये चंदा, हे विश्लेषण आहे उत्तर भारतातलं यांनी केलेलं, रतनलाल यांनी केलेलं. आणि म्हणून आपला जो मुद्दा चाललेला आहे, आपला मुद्दा एवढा आहे की हे जे महापुरुष आहेत यांच्या विचारापासून आपण दूर केल्यामुळं आपली ही वाताहत होणार आहे. आणि हे कशामुळं घडत आहे, आपण काय करतो तात्कालिक आपलं एक्साइटमेंट असतं, रोहित वेमुला सुसाईड केली, त्याची सुसाईड नोट स्वतंत्रपणे छापून आलेले, आशुतोषने एक पुस्तक लिहिलं हिंदू राष्ट्र नावाचं, त्याच्यामध्ये त्यानं सुसाईड नोट मध्ये काय लिहिले तुम्ही वाचू शकता, ते आशुतोषचं पुस्तक इंग्लिशमध्ये हिंदू राष्ट्र, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यानं. सुरेखा भोतमांगेचं आपल्या सगळ्याला माहिती आहे, अरुंधती रॉयनं ते विस्तारानं लिहिलेलं आहे. आपण हे विसरतो, महापुरुषाचे विचार विसरल्यामुळे याच्याकडे पण आपण विसरतो. अरुंधती रॉयनं प्रश्न केला आहे की मलाला युसुफ जाई हिचं नोबेलला नॉमिनेशन होतं, सुरेखा भोतमांगेचं का नाही होत आहे, युसुफ मलाला युसुफ जाई हिच्यावर हिला किती प्रकारचं आंतरराष्ट्रीय रिकग्निशन मिळालं, तसंच सुरेखा भोतमांगेला का नाही मिळालं. अरुंधती रॉयनं द सायंट अँड द डॉक्टर नावाचं जे अनालिसिस ऑफ कास्ट बाबासाहेबांचं पुस्तक होतं, त्याला प्रस्तावना म्हणून जे स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे, याच रतनलालनं ते हिंदीमध्ये पण केलेलं आहे, एक था डॉक्टर एक था संत, त्याच्यामध्ये हे सगळं विस्तारानं मांडलेलं आहे. मुद्दा आपला असा चाललेला आहे की आपण महापुरुषांच्या विचारापासून दूर गेल्यानंतर आपलं हे सगळं जे दिसतंय आजूबाजूला आपल्याला काहीच नाही काहीच नाही, त्याचे कारणही आहेत. आणि मग ते पुन्हा आय डू नॉट गेट अँग्री, दिस इज माय सीन, आपण स्वतः त्याला दोषी आहोत असं वाटतं. आणि यापुढे शाहू महाराजांच्या मोठेपणाबद्दल मी आणखीन एक आपल्याला किस्सा सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी एक कमिटी करायचं ठरवलं होतं, हे पहा किती महत्वाचं आहे आपल्याला. त्यावेळेला बाबासाहेबांनी पत्र लिहिलं शाहू महाराजांना की तुम्ही ह्या कमिटीमध्ये असणं आवश्यक आहे. राजे होते शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी पत्र लिहिलं, जे दलितांना फंडिंगचं जे होतं ना ती कमिटी करायची होती, त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी असणं आवश्यक आहे. आपण ज्यावेळेस एखादी कमिटी फॉर्म करण्यासाठी येतो, जयंतीची कमिटी असेल किंवा कुठली कमिटी असेल, मी मुद्दा म्हणून सांगत आहे, शाहू महाराजांचा जयंतीचा अवसर आहे म्हणून सांगत आहे, आपण हे शिकलं पाहिजे आणि लोकांना पण सांगितलं पाहिजे. काय म्हणाले शाहू महाराज, बाबासाहेबांना शाहू महाराज असं म्हणाले की तुम्ही मला व्हाईस प्रेसिडेंट केलं तरी चालेल, उपाध्यक्ष. त्याच्या पुढे जाऊन शाहू महाराज असं म्हणाले की असिस्टंट सेक्रेटरी पण मी व्हायला तयार आहे. हे आपल्याकडे आपण हे स्वीकारतो का, आपण दुय्यमपणा स्वीकारतो का, एखाद्या समूहामध्ये काम करायचं असेल, आपल्या सामाजिक काम करायचं असेल, तर प्रत्येक जण असं म्हणतं की मला काहीतरी मोठं पद द्या, मला काहीतरी महत्वाचं पद द्या, त्या कार्यक्रमाचं मला अध्यक्ष करा, त्या कमिटीचं मला अध्यक्ष करा. राजे शाहू महाराज बाबासाहेबाला म्हणतात की आप मुझे व्हाईस प्रेसिडेंट, मला व्हाईस प्रेसिडेंट बनवलं तरी चालेल. त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतात की असिस्टंट सेक्रेटरी बनवलं तरी चालेल. हा शाहू महाराजांचा आदर्श आपण आपल्या समाजामध्ये रुजवणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. आपले जे आपला जो इतिहास आहे 1956 नंतरचा, तो कशाचा आहे, कोण कुणाला काढतं, कशासाठी काढतं, आपल्याला एक माणूस नेमता येत नाही अध्यक्ष म्हणून. आपल्याला प्रेसिडेंट बोर्ड तयार करावं लागतं, अध्यक्ष मंडळ तयार करावं लागतं. निगेटिव्ह नाही बोलत आहे मी, पण त्याच्यातनं आपण शाहू महाराजांचा हा आदर्श घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, हे आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर एक मी दुसऱ्या मुद्द्याकडे आपल्याला फोकस करू इच्छितो, तो जास्त महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी शाहू महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे एका वाक्यात केलेलं आहे, ते वाक्य फार महत्वाचं आहे.
त्या वाक्यावरच सगळा आजचा चळवळीचा सुद्धा डोलार आहे. आपली जी चवळ उभा आहे त्या एका वाक्यावर आहे, बाबासाहेबांनी शाहू महाराजांबद्दल काय म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी शाहू महाराजांबद्दल हे म्हटलेलं आहे की पिलर ऑफ डेमोक्रेसी, सोशल डेमोक्रेसी, पिलर द पिलर ऑफ द सोशल डेमोक्रेसी. जसं बाबासाहेबांनी तीन गुरु म्हटले तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, बुद्ध असतील, कबीर असतील, महात्मा फुले असतील, तसं बाबासाहेबांनी शाहू महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन द पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी असं केलेलं आहे. आता सोशल डेमोक्रेसी का महत्वाची आहे, कारण पुन्हा आपल्याला बाबासाहेबांच्याकडे यावं लागतं. बाबासाहेबांचं जे 25 नोव्हेंबर 1949 जे भाषण आहे त्या भाषणाकडे आपल्याला जावं लागतं की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये एक मत एक मूल्य हे तत्व स्वीकारलेलं आहे, म्हणजे समता आहे थोडक्यामध्ये, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये आणखीन ही प्रचंड अशी विषमता आहे. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांच्या विचाराकडे आपण पाहिलं पाहिजे. शाहू महाराजांचा विचार, शाहू महाराजाला किती दूषणं दिली यातल्या मनुवादी लोकांनी, राजद्रोह वगैरे वगैरे अशी कितीतरी केसरीमधनं टीका झाली वगैरे आपल्याला माहित आहे. आणि हे सामाजिक आधार होता विषमतेचा, आपल्याला माहित आहे टिळकांनी काय म्हटलं होतं इथल्या OBC बद्दल, इथल्या ब्राह्मणेतर लोकांना, की पार्लमेंटमध्ये कुणी जायचं, पार्लमेंटमध्ये सांसद कुणी व्हायचं, खासदार कुणी व्हायचं, शेतकऱ्याने व्हायचं असतं का, टिळक म्हणतात, काय तिथं काय नांगर वगैरे हाकायला जायचं आहे का, म्हणजे असं हिनवलं जायचं. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी ठणकावून या देशामध्ये सोशल डेमोक्रेसीचा आग्रह धरला. आणि जयसिंगराव पवारांच्या एका पुस्तकामध्ये एक दाखला आहे, म्हणून तो आपल्यापुढे मी वाचतो, की ज्याला इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते तो स्वतः स्वातंत्र्याला लायक नसतो. म्हणजे या देशामधली जी राजकीय लोकशाहीची मागणी करत होते, राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत होते, आणि ते आपल्याच बांधवाला या देशामधल्या सामाजिक गुलामगिरीमध्ये ठेवू इच्छित होते. म्हणजे जे स्वतः स्वातंत्र्याची मागणी करत होते तो इथल्या समाजाला पारतंत्र्यामध्ये ठेवू इच्छित होते, सामाजिक पारतंत्र्यामध्ये. आणि स्वामी विवेकानंदाला कोट केलेलं आहे जयसिंगराव पवार यांनी त्या शाहू महाराजांच्या पुस्तकामध्ये. त्या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांचं कोटेशन असं आहे की भारताचा उद्धार करावायचा हवा, गरिबांना पोटभर अन्न द्यावायचे हवे, शिक्षणाचा प्रचार करायला हवा आणि पुरोहितगिरी नष्ट करायला हवी. स्वामी विवेकानंद म्हणतात ते पुरोहितगिरी नष्ट करायला हवी, पुरोहितांचा जुलूम नको, सामाजिक अत्याचार नको, इंग्रजापासून अधिक सत्ता मिळावी म्हणून आपल्यातील काही खुळे तरुण सभा भरवतात, त्यांचे हे प्रयत्न पाहून इंग्रज लोक नुसते हसतात. ज्याला इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते तो स्वतः स्वातंत्र्याचा लायक नसतो. कल्पना करा, इंग्रजांनी सत्ता तुम्हाला दिली तर परिणाम काय होईल, जे सत्ताधारी होतील ते बाकीच्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यापर्यंत काही सत्ता पोहोचू देणार नाहीत. अशा गुलामांना सत्य हवे असते इतरांना गुलाम बनवण्यासाठी. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचं सामाजिक विश्लेषण शाहू महाराजांनी केलं होतं. म्हणजे इथल्या आता जे म्हणतात ना राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईचे अमृत महोत्सव करतो आपण राजकीय स्वातंत्र्याचा, पण सामाजिक स्वातंत्र्याबद्दल तेवढ्या पद्धतीनं लिहिलं जात नाही इतिहासामध्ये, किंवा तेवढ्या पद्धतीनं लोकांमध्ये ते रुजवलं जात नाही. जे पॉलिटिकल हिरो आहेत, जे राजकीय स्वातंत्र्याचे योद्धे आहेत, त्यांचाच फक्त उदो उदो होतो, परंतु रानडे असतील, महात्मा फुले असतील किंवा शाहू महाराज असतील त्यांचं तेवढं नाव घेतलं जात नाही. परंतु आणि या लोक या महामानवांचं काय म्हणतो, महापुरुषांचं काय म्हणणं होतं, की जे स्वतःला गुलाम म्हणतात, इंग्रजाचे आम्ही गुलाम होतो, आम्ही स्वातंत्र्य मिळवलं, परंतु कशासाठी स्वातंत्र्य मिळवलं, दुसऱ्याला गुलाम करण्यासाठी. म्हणजे आमची राजकीय गुलामगिरी आम्ही लढून घेतली, कशासाठी घेतली, त्या स्वातंत्र्याचा फायदा आम्ही इथल्या समाजाला गुलाम करण्यासाठी केलेला आहे. आज काय स्थिती आहे, आज काय स्थिती आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे जे म्हणाले होते, ये आझादी ज्योती है, देश की जनता भूकी है, किंवा मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं की हमारा समाज आश्रित क्यों है आझादी के बाद भी, याचं विश्लेषण शाहू महाराजांच्या विचारामध्ये आपल्याला दिसतं. आणि शाहू महाराजांचं हे म्हणणं होतं
की स्वराज्य म्हणजे मुठभर लोकांच्या हाती सत्ता जाणं नव्हे. दिस इज द डॉक्ट्रिन ऑफ राजर्षी शाहू महाराज, की मुठभर लोकांकडे मुठभर लोकांच्याकडे सत्ता असणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे किंवा म्हणजे स्वराज्य नव्हे. या गोरगरीब लोकांना जाता आलं पाहिजे सत्तेमध्ये. अगदी आज आपण पाहतो टीव्हीवर ऑटो चालवणारे लोक वगैरे आता मंत्री झाले, ते ठीक आहे, परंतु त्यांनी किती पैसे जमवले, किती करोडो रुपये जमवले, हा भाग वेगळा, हा लोकशाहीचा खरं तर वेगळा प्रकार, त्याच्यामध्ये मी नाही जाणार. मुद्दा असा चाललेला आहे आपला की सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ नाही, हे शाहू महाराजांचं डॉक्ट्रिन होतं. आणि हे डॉक्ट्रिन शाहू महाराजांचं असल्यामुळं, हे तत्व शाहू महाराजांचं असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा करा म्हणून आपल्याला सांगितलेला आहे. बांधवांनो, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे ना, आपलं त्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे की जोपर्यंत बाबासाहेबांनी आणि शाहू महाराजांनी, रानडेंनी असेल, महात्मा फुलेंनी असेल, यांनी जे सांगितलेलं आहे ना की या देशामध्ये सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. आज एकीकडे अशी अवस्था आहे की कितीतरी त्या रकमा या लागलेत, आता जे आमदार आहेत त्यांच्या टीव्हीवर रकमा या लागलेत, किंवा याच्याकडे ईडीची एवढी चौकशी होणार, तेवढी चौकशी होणार, कुणाच्याकडे 1000 कोटी, काय 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 ते माहीत नाही. म्हणजे ही दरी आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ प्राप्त होत नाही. एकीकडे एवढे लोक आहेत पैसेवाले, दुसरीकडे डिपॉझिट भरायला पैसे नसणारा सुद्धा समाज आहे. आणि हे झालं आर्थिक, परंतु सामाजिक लेवलवर सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी गेल्या 50-60 वर्षांमध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आपण काय काम केलेलं आहे, आपण सामाजिक लोकशाहीसाठी काम केलेलं आहे का, आपल्या ज्या चळवळी झाल्या त्यांनी सामाजिक लोकशाहीसाठी काम केलेलं आहे का. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो विचार होता, शाहू महाराजांचा जो विचार होता, या विचाराला नीटपणाने समजून घेण्याची गरज आपल्याकडे आहे. आणि हा विचार नीट न समजून घेतल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झालेत असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याला फार महत्त्व दिलं होतं. म्हणून मी 25 नोव्हेंबर 1949 उल्लेख त्यासाठीच केला की राजकीय लोकशाही टिकायची असेल तर सामाजिक लोकशाही निर्माण केली पाहिजे. ती निर्माण झालेली नव्हती, आजही निर्माण झालेली नाही. लोकस्वातंत्र्याशिवाय देशातल्या स्वातंत्र्याला महत्त्व नसतं, हा सुद्धा शाहू महाराजांचा विचार आहे. याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर असं पुणे म्हणतात आणि ते शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे वेगळ्या शब्दामध्ये, मानसिक स्वातंत्र्य झालं पाहिजे. लोकाला मानसिकदृष्ट्या ते स्वतंत्र असले पाहिजे, आझाद असले पाहिजे. आज आमच्याकडे अनेक काही सेडूकास्टची लोक आहेत मोठमोठ्या पदावर, चांगल्या चांगल्या पदावर आहेत, परंतु ते लोक कुणाचं काम करतात? किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द शेड्यूल कास्ट जे आहेत MP पार्लमेंटमध्ये, ते तोंड फक्त एकाच वेळेला उघडतात ज्यावेळेला त्यांना जांभळी येते. म्हणजे मानसिक ते आहेत का स्वतंत्र? शाहू महाराजांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हाच विचार आहे की मानसिक स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक स्वातंत्र्य, दबाव नसलेलं स्वातंत्र्य, याचा उपभोग घेता आला पाहिजे. मी असं सांगत होतो की अनेक लोक आहेत, अनेक मोठ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांच्या घरामध्ये ते लागले 37 असेल 46 असेल, जी काही क्रमांक असेल शेड्यूल कास्टमधला, त्या क्रमांकानं लागले. परंतु आता माझ्या क्षेत्रातलं सांगायचं झालं तर संस्था चालकाचे फोटो त्यांच्या घरामध्ये मोठमोठे असतात, संस्था चालकाचे वाढदिवस ते साजरे करतात, फलानं करतात, पण इकडे चवळीकडे काहीच लक्ष देत नाही. म्हणजे ते काय आहेत, मानसिकदृष्ट्या गुलाम आहेत. आणि म्हणून शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की लोक स्वातंत्र्याशिवाय, लोक मानसिकदृष्ट्या स्वातंत्र्य असल्याशिवाय देशातल्या स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही, लोक ज्ञानी असल्याशिवाय लोकशाहीला अर्थ उरत नाही, आणि अशिक्षित अडाणी लोक लोकशाहीमध्ये काहीच कामाचे नसतात, किंवा ती लोकशाहीची शोकांतिका असते, हा शाहू महाराजांचा विचार आहे. मी अगदी
शेवटच्या 5 मिनिटांमध्ये हा विषय संपवतो. शाहू महाराजांचं विचार आहे, त्यांचं अनेक काम आपल्याला माहीत आहे, गंगाराम कांबळेचं प्रकरण असेल, हॉटेलचं किंवा वेदोक्त प्रकरण असेल किंवा भटके विमुक्तांचं असेल, त्यांना सैनिक करणं असेल, असं त्यांचं चरित्र फार मोठं आहे. ते शिकण्यासारखं आहे, ते वाचण्यासारखं आहे, आणि आपण वाचून ते आपल्या जीवनात थोडासा तरी त्याचा अमल करण्यासारखं आहे, तो महत्त्वाचा विषय आहे. परंतु आपण एक नीटपणानं शाहू महाराज समजून घेतले पाहिजेत. ते याच्यासाठी म्हणतो मी की त्यांचा जो भर होता ते ब्राह्मणेतर चळवळीवर होता, त्यांचं जे संघटन होतं ते ब्राह्मणेतर होतं, म्हणजे भास्करराव जाधवाची किंवा अनेक आपल्याला अशी नावं घेता येतील. आणि त्यांनी जो संघर्ष केला तो फार विपरीत परिस्थितीमध्ये केला, फार त्यांना हिनवलं गेलं, फार त्यांना चिडवलं गेलं, पण ते क्रोधित झाले नाहीत, ते चिडले नाहीत. सावित्रीमाईला सुद्धा असा त्रास झाला मुलींचं शिक्षिका म्हणून जाताना, असं ऐकलेलं आहे वाचलेलं आहे की त्यांना 2 साड्या घालून जावं लागायचे, एक घाण व्हायची म्हणजे लोक चिकलफेक वगैरे करायची, मग तिथे शाळेमध्ये गेल्यानंतर दुसरी साडी घालावी लागायची, म्हणजे असं विपरीत परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे ह्या सगळ्या महामानवाने. शाहू महाराजाला तर धेडोका राजा म्हणून असं चिडवण्यात आलं होतं नागपूरला, नागपूरच्या परिस्थितीला गेल्यानंतर. म्हणजे आमच्याकडे असं पाहतो की आपल्यासोबत एखादा प्राध्यापक जर ओपन कॅटेगरीमधला जर फिरत असेल तर त्याला चिडवलं जातं, हे मागासवर्गीय म्हणून, हे मागासवर्गीय म्हणून. म्हणजे आपण हे नीटपणाने लक्षात, नीटपणाने असं लक्षात घेतलं पाहिजे की यांनी विपरीत परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे, त्याची कुठलीही त्यांनी तमा बाळगलेली नाही. आज आपल्याला तशी विपरीत परिस्थिती नाही, तरी परंतु आपण तसं काम करतो का? विशेषतः शिकलेल्या लोकांना हे प्रश्न विचारावे वाटतात, आणि या दृष्टीनं आपण त्याचा विचार केला पाहिजे. बांधवांनो, मी काही कोटेशन वाचतो आणि 2-3 मिनिटांमध्ये मी थांबवतो. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं एका ठिकाणी, नथिंग इज मोर डिसग्रेसफुल ऑफ अ ब्रेव्ह मॅन दॅन टू लाईव्ह अ लाईव्ह डिवाइड ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. यदि स्वाभिमान नहीं है, मानवीय अधिकारों के प्रति सजगता नहीं है, तो मंत्री अधिकारी या कुछ बनकर भी घुटने टेकने के अलावा कोई विकल्प नहीं है. म्हणजे आपल्यातला जो भीम उन्हा झाला असं जी म्हणतात वामनदादा, त्या काळात म्हटलं होतं वामनदादा असताना, मला वाटते त्याच्यापेक्षा आजची परिस्थिती काय म्हणतात त्याला विचित्र आहे. वामनदादा जे म्हणले होते की पाहिले ना जे कधी आज आम्ही पाहतो, माऊलीची इज्जत जाताना वगैरे, असे ते शब्द आहेत कवितेच्या लाईनी आहेत त्याच्यामध्ये. आणि हे सगळं पाहून सुद्धा आम्हाला राग येत नाही, आपल्या आरक्षणाबद्दल काही राग येत नाही, आपल्याला ह्याच्याबद्दल काही राग येत नाही. आणि म्हणून स्वाभिमानानं चळवळ झाली पाहिजे. स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या समाजाला भवितव्य नसतं. बाबासाहेबांचंच हे वाक्य आहे. आणि बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा हा जो सामाजिक लोकशाहीचा विचार आहे, मी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये संपवतो. सामाजिक लोकशाही म्हणजे जाती तोडो समाज जोडो, हे महत्त्वाचं आहे. या लोकशाहीमध्ये समाज जोपर्यंत बंधुभावानं, जे आपण प्रॅम्बलमध्ये सांगितलेलं आहे, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, जस्टिस वगैरे, हे जे मोठे मोठे शब्द आहेत, ते आपण जर राजकारणामध्ये आणत असू पण ते समाजकारणात नसतील तर अर्थ नाही आहे त्याला. रजनी कोठारीनं कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स नावाचं मोठा ग्रंथ लिहिला, एडिट केला त्यांनी, त्याच्यामध्ये सगळं मांडलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे जाती जातीमध्ये जो विभागलेला समाज आहे ही सोशल इनइक्वॅलिटी आहे. म्हणून सोशल इक्वॅलिटी जोपर्यंत तयार होत नाही, समाज हा जातीमध्ये जो विभागलेला आहे, जातीयता, जाती अंताचा लढा हा सक्सेस झाला पाहिजे. जाती अंताच्या लढाईला आपण महत्त्व दिलं पाहिजे, जे की शाहू महाराजांनी दिलं होतं. जाती अंतासाठी शाहू महाराजांनी भरपूर काम केलेलं आहे. त्यांनी जातीचं आयडेंटिफिकेशन होणे म्हणून जी अण्णावं होती त्यांना जी अण्णावं कट करायला लावली शाहू महाराजांनी. आज आपल्याकडे एक टीका होते की फलाण्यानं अण्णा बदललं, बिस्तार्यानं अण्णा बदललं, हे शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे. तुम्ही ठणकावून सांगू शकता, हे महापुरुषांनी सांगितलेलं आहे. आपल्या अण्णा बदला ज्याच्यामुळं जातीचा उल्लेख होतो, आपल्याकडे दोरे बांधले जायचे काळे वगैरे हातामध्ये, त्याच्यावरनं त्याचं आयडेंटिफिकेशन व्हायचं. मग ते का काढलं आपण? आपण ते काढलं कारण जातीचं आयडेंटिफिकेशन होतं. हे सरनेम सुद्धा जे आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये,
आपण जातीचा जात विचारत असलो की आपण त्याचं अण्णा विचारतो, अण्णाहून कळतं आणि बोलताना सुद्धा म्हणतात तुला का कांबळे का एकवाडा वाटला का, तुला बनसोडे वाटला का, वाघमारे वाटला. म्हणजे हे बोलताना आपण ऐकतो हे कशाचं इंडिकेशन आहे, जातीयतेचं इंडिकेशन आहे. शाहू महाराजांनी या बाबतीमध्ये काम केलेलं आहे. राव बहादूर, दीन बहादूर, चर्मकार समाजाला, त्या काळच्या अस्पृश्य समाजाला मोठ्या मोठ्या पदव्या शाहू महाराजांनी दिल्या. आणि कांशीराम साहेब हे शाहू महाराजांचे काय म्हणून त्याला अनुयायी होते म्हणून त्यांनी त्यांचं अन्नाव कट केलं. कांशीराम साहेब सुद्धा असं म्हणायचे की जे सरनेम होता वो पूंछ होती है, बोले जानवरों में जैसी पूंछ होती है उससे पूंछ से पता चलता है कौन सी जात का जानवर है. तो जानवरों में ये हो सकता है, इंसानों में नहीं होता, म्हणून त्यांनी अन्नाव कट करून टाकलं. आता मला माहित आहे साहेबाचं अन्नाव काय होतं, ते केडरमधल्या लोकांना सांगायचे ते अन्नाव होतं, पण ते जनरल लोकांना माहित नाही. लोक फक्त कांशीरामजी म्हणून ओळखतात, मायावती म्हणून ओळखतात. तर असं हे जे हे शाहू महाराजांनी केलेलं जाती अंतासाठी, त्यांनी आंतरजाती विवाहाला प्रोत्साहन केलं, नवे कायदे बनवले, शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी फाईन लावला, पेनॉल्टी लावली, हे सगळे विचार आज आपण का घेत नाही, का त्याच्यावर अंमल करत नाही. शाहू महाराज हे आपले सिम्बॉल झाले पाहिजे. शाहू महाराजांचं खरोखर ह्या ग्रुपचं मी अभिनंदन करतो की एवढं तरी त्याने किमान केलेलं आहे की लोकांमध्ये हा विचार तरी जावा शाहू महाराजांचा, या अर्थानं हे झालं पाहिजे. आणि शाहू महाराजांचं आपण हे जास्तीत जास्त हेच वाक्य जे आता ह्या ग्रुपनं केलेलं आहे हेच वाक्य आपण समाजामध्ये फिरवलं पाहिजे. ओबीसी समाजामध्ये ज्याला ब्राह्मणेतर समाज, फार मोठी परंपरा आहे ब्राह्मणेतर समाजाला चळवळीची, जे जे जवळकरापासून आहे, भास्करराव जाधवापासून आहे, हे ओबीसी समाजाला, इथल्या मराठा समाजाला, मराठा बांधवांना आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. हे जे द्वेष आहे मोर्चे काढून किंवा हे काढून दोन समाजामध्ये भांडणं लावणे किंवा संघर्ष पेटवणे हे जे चालू आहे ह्याच्यावर मात केली पाहिजे. आणि ह्याच्यावर मात करायची असेल तर शाहू महाराजाला आपल्याला पुढे आणावं लागेल, त्यांच्या विचाराला पुढे आणावं लागेल. जे जे स्वतःला शाहू महाराजाचे वंशज, विचाराचे वंशज समजतात, त्यांनी शाहू महाराज हा अंमलात आपल्या आचरणात आणला पाहिजे हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. शाहू महाराजांनी कोणत्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं, शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीला प्रोत्साहन दिलं, शाहू महाराजांनी आंतरजाती विवाहाला प्रोत्साहन दिलं, शाहू महाराजांनी जाती अंताला प्रोत्साहन दिलं. मग आपण जर शाहू महाराजांचे अनुयायी म्हणत असू, आपण जर शाहू महाराजांच्या विचाराचे म्हणत असू, तर हा विचार आपण समाजामध्ये पसरविला पाहिजे, स्प्रीड केला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा ते पाळलं पाहिजे. आपल्याकडे काय होतंय की आपले दोन कॅरेक्टर असतात. आपण आपल्या समाजामध्ये बसल्यानंतर वेगळं बोलतो आणि म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा लोक या पद्धतीनं बोलतात की तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या समाजाचा आहे. जातीचा अभिमान आहे आणि म्हणून हा जातीचा अभिमान गळून पडला पाहिजे, हा जातीचा अभिमान नसला पाहिजे. म्हणून जाती तोडो समाज जोडो. आणि प्रत्येकानं महात्मा फुल्यांचा विचार असेल, त्यांची प्रतिमा असेल, शाहू महाराजांची असेल, ती आपल्या घरामध्ये ठळकपणाने समाजाला दिसणं गरजेचं आहे. आणि या गोष्टीवर काम केलं पाहिजे, ब्राह्मणेतर चळवळीवर काम केलं पाहिजे आपण. ब्राह्मणेतर म्हणजे हा शब्द जरी याचं फार मिसइंटरप्रिटेशन केलं इंग्लंडमध्ये त्यावेळेला बाबासाहेब असताना, बाबासाहेबांनी पत्रामध्ये शाहू महाराजांना पाठवलं होतं की ब्राह्मणेतराचा अर्थ इथला असा लावला चाललेला आहे की ब्राह्मण द्वेष किंवा ब्राह्मण समाजाच्या विरोधामध्ये, तर तसा तो अर्थ न घेता हा सकारात्मक अर्थ आहे. जे ब्राह्मणाचे बळी आहेत त्यांनी त्यांच्या जस्टिससाठी, त्यांच्या न्यायासाठी केलेला संघर्ष हा ब्राह्मणेतरांचा संघर्ष आहे. आणि शाहू महाराजाला दुसरे काय असं मर्यादित केलं जातं त्याचा सुद्धा आपण समाजामधले गैरसमज दूर केले पाहिजेत. शाहू महाराज म्हणजे करवीर, शाहू महाराज म्हणजे कागल, कोल्हापूर, एवढा पुरता आहे. शाहू महाराज पूर्ण भारतामध्ये फिरलेले आहेत. त्यांनी त्यांच्या विचारासारखे जे इतर कुठं कुठं आंदोलन चालू होते तिथपर्यंत जाऊन भेटलेले आहेत. मद्रासमध्ये जस्टिस पार्टीच्या लोकांना ते जाऊन भेटलेले आहेत. कानपूरपर्यंत गेलेले आहेत, नागपूरला गेलेले आपल्याकडे पुरावे आहेत, तिथल्या परिषदेला गेलेले होते. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो समाजामध्ये रुजवला पाहिजे. हे पहा, समोरचा माणूस कोणत्या बाजूने विचार करतो ते त्याचा विचार आहे, परंतु आपण मात्र आपला चांगला विचार नाही सोडला पाहिजे. आपण हे समाजामध्ये समजावून सांगितलं पाहिजे, ओबीसीला समजावून सांगितलं पाहिजे. बंच ऑफ थॉट्सचा एक उल्लेख रावसाहेब कसबे सरांच्या झोत या पुस्तकामध्ये आहे, त्याच्यामध्ये उल्लेख असा आहे की आपण ओबीसीला समजावून सांगितलं पाहिजे. तेवढं सांगतो मी थांबतो.
त्या बंच ऑफ थॉट्समधला कोट करून झोपमध्ये रावसाहेब कसबे सरांनी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्रसंग असा आहे की ओबीसीचा जो नाडर समाजाचा माणूस असतो तो हा क्लार्क असतो, मोठ्या पदावर असतो आणि त्याचा इंग्रज अधिकारी असतो. ते इंग्रज अधिकारी आणि तो ओबीसीमधला नाडर समाजातला तमिळनाडूमधली घटना आहे. तर ते दोघं सकाळी फिरायला निघाले असते. त्याचा बॉस हा ब्रिटिश अधिकारी असतो आणि त्यांचा क्लार्क किंवा त्या मोठ्या पदावर नाडर असतो ओबीसी, आणि त्या ऑफिसमध्ये चपराशी ब्राह्मण समाजाचा असतो. तर हे दोघं सकाळी फिरत असताना अचानक समोरून तो ब्राह्मण येतो आणि तो ब्राह्मण हा नाडर जो आहे हा रँकनं मोठा आहे ऑफिसमध्ये, त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर बसलेला हा चपराशी आहे. परंतु हा नाडर त्या चपराशाच्या पाया पडतो, चपराशाच्या पाया पडतो. तो इंग्रज अधिकारी आश्चर्य व्यक्त करतो. तो म्हणतो की तुझं रँक जे आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे, तरी परंतु त्याच्या पाया पडलास, तो चपराशी आहे म्हणले, पिऊन आहे तो, आणि तू मला शेक हँड करतोस आणि त्याच्या पाया पडलास. त्यानंतर त्यानं असं सांगितलं त्या नाडरनं की जरी ऑफिसमध्ये मी मोठ्या पदावर असलो आणि तो चपराशी असला तरी समाजामध्ये तो आम्हाला देवासारखा आहे. हे हिंदू राष्ट्र आणायचेस, आशुतोषनं पुस्तक लिहिलं, याला हिंदू राष्ट्र म्हणायचं, हे अपेक्षित आहे का? म्हणून शाहू ही जी सामाजिक विषमता आहे यालाच शाहू महाराजांनी सामाजिक लोकशाही म्हणलं. हे नाकारणं म्हणजे हे नाकारणं ब्राह्मणेतराला प्रतिष्ठा देणं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जे आहेत द पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी म्हणून जे उल्लेख करतात शाहू महाराजाचा, ते या अर्थानं त्या नाडरला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्याचं रँक मोठी असताना सुद्धा तो इंग्रज अधिकाऱ्याला सेक हँड करतो पण चपराशाच्या पाया पडतो, दंडवत घेतो. ही जी सिस्टम आहे, ही जी सामाजिक विषमता आहे, ही नष्ट करणे म्हणजे शाहू महाराजाची जयंती सणासारखी साजरी करणे. आणि आपण हे समाजामध्ये शाहू महाराजांचा विचार जेवढा स्प्रीड करू, जेवढ्या गतीनं, जेवढ्या लवकर आपण समाजाला सांगू, तेवढ्या लवकर या देशामध्ये सामाजिक लोकशाही निर्माण होईल, झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. आणि ह्याचं काम कांशीराम साहेबांनी केलं होतं. त्याच्यानंतर काय किती वाटोळ झालं तो आपचा विषय नाही आहे. आताचे काय करतात काय नाही करत त्याच्याशी आपलं काही संबंध नाही. परंतु एक लढाई थांबली म्हणून दुसरी लढाई बंद होता कामा नाही. आपण हे महापुरुषांचे विचार, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, शाहू महाराजांनीच महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सामाजिक विषय हा राजकारणामध्ये आणला, बाबासाहेबांनी त्याला कॉन्स्टिट्युशनमध्ये आणलं. हे तिघांची एक श्रृंखला आहे. तर हा विचार आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. विशेषत्वाने, मी शेवटी एक मिनिटामध्ये सांगतो, विशेषत्वाने ही जबाबदारी इथल्या शिकलेल्या लोकांची जास्त बनते. आम्ही थोडंसं, मी या प्राध्यापक क्षेत्रात असल्यामुळं मला थोडंसं इथला अनुभव आहे, आम्ही कुठली तरी कमिटी मिळावी म्हणून, माझं वय हे जास्त सर्व्हिस मिळावं म्हणून, किंवा मला कुठल्या तरी कमिटीवर बीवसवर कुठंतरी घेतील या आशेपोटी आपण आपला स्वाभिमान घाण ठेवणं हे प्रत्येक क्षेत्रामध्ये घडलं पाहिजे. आपल्याकडे काय केलं जातं, कुठंतरी काहीतरी पद देऊन त्या माणसाचे विचार नष्ट केले जातात. बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की लोकांना रोटी आणि स्वातंत्र्याची निवड करायला सांगितल्यानंतर लोक रोटीची निवड करतात, स्वातंत्र्य गहाण ठेवतात. म्हणून तर स्टेट सोशलिझम बाबासाहेब आंबेडकरला इथं आणायचा होता. आणि बांधवांनो, अगदी आणि अगदी शेवटचंच वाक्य सांगून मी थांबतो की स्वाभिमान, बाबासाहेबांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या ग्रंथामध्ये पण त्याला कोट केलेला आहे, आयरिश लीडरला आहे का, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमेन कॅन ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी, अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स फ्रीडम. हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यापुढे जाऊन मी अनिलेशन ऑफ कास्टमधला उल्लेख करून थांबतो. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना माहीत आहे की संतरामनं पत्र लिहिलं होतं बाबासाहेबाला लाहोरला येण्यासाठी, जातपात तोडक मंडळाचे ते सेक्रेटरी होते संतराम, आणि त्याने पाचारण केलं पण बाबासाहेबांचं लिखित भाषण गेलं त्याची आठच होती तशी. आणि मग ते लिखित भाषण वाचल्यानंतर संतरामनी बाबासाहेबाला सांगितलं की वा तुम्ही याच्यातले दोन तीन वाक्य कट करा, तुम्हाला आम्ही कार्यक्रमाचा अध्यक्ष केलेला आहे, त्या परिषदेचा अध्यक्ष केलेलं जातपात तोडक मंडळाचा जो कार्यक्रम होता त्याचं अध्यक्ष केलेलं आहे तुम्हाला,
बाबासाहेब आणि ते वाक्य कटकरा म्हणले, त्यातलं एक वाक्य होतं, अनेक वाक्य होते कटकरा, त्यातलं एक आणखी एक वाक्य होतं मी ते सांगतो. बाबासाहेब असं म्हणाले होते की दिस इज द लास्ट स्पीच ॲज अ हिंदू, हिंदू म्हणून माझं असणार हे शेवटचं भाषण असेल. हे वाक्य कट करा असं त्यांनी, डिलीट करा असं सांगितलं संतराम यांनी. बाबासाहेबांचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे, ते आपण लिहून ठेवलं पाहिजे आपल्या डायरीमध्ये. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की माझ्या भाषणातलं वाक्य सोडा, मी त्याच्यातला कॉमासुद्धा बदलणार नाही, आणि ही अट असेल तर मी तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही. अनडिलिव्हर्ड स्पीच आहे बाबासाहेबाचं, ते अनालिसिस ऑफ कास्ट नावानं पुन्हा ते पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एक वाक्य म्हटलेलं होतं त्या ठिकाणी की तुम्ही माझा सन्मान करून जर माझे विचार नष्ट करणार असाल तर मी ते होऊ देणार नाही. शाहू महाराज जसं सबॉर्डिनेट व्हायला तयार होते की तुम्ही मला व्हाईस प्रेसिडेंट केलं तरी चालेल, असिस्टंट सेक्रेटरी केलं तरी चालेल, विचार पुढे गेला पाहिजे. बांधवन आपल्याकडे मला कुणी प्राचार्य करतो म्हटलं तर मी माझं सगळं सोडून द्यायला तयार आहे, सगळं स्वाभिमान घाण ठेवायला तयार आहे, सगळे विचार सोडायला तयार आहे. मला कुणीतरी आणखीन काय पद देतो म्हणलं, नगरसेवकाचं तिकीट देतो म्हणलं तर मी ते सोडायला तयार आहे. हे जर आपण असं करत असू तर आपलं तुम्ही ह्याच्यावर विचार करा एवढंच मी म्हणू शकतो. आणि बाबासाहेबांचं आपण ऐकलं पाहिजे म्हणूनच हा ऑनलाईन व्याख्यान ठेवलेलं आहे. बाबासाहेबांनीच म्हटलेलं, बाबासाहेबांनी ठराव पास केलेलं, शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा, त्याला आपण प्रतिसाद देऊया. आणि शाहू महाराजांचा विचार खरोखर पोहोचण्यासाठी, आपण त्यांचा विचार स्प्रीड समाजामध्ये करण्यासाठी, मला खात्री आहे व्यक्तिगत की या समाजामध्ये निळा झेंडा घेतलेलं मी महाराष्ट्रातल्या अनेक अप्पर कास्टच्या लोकांना पाहिलेलं आहे. शाहू महाराजांचं नाव आता सावित्री माईचं आहे, ती चांगली गोष्ट आहे, पण तो पुणे विद्यापीठाला द्या म्हणून एक आंदोलन झालं होतं, बहुजन समाज पार्टीने केलं होतं. अनेक लोकांनी निळे झेंडे एखाद्यावर घेऊन हे आंदोलन केलेलं आहे अप्पर कास्टचे. त्याच्यामुळं अनेक कुर्मी समाजातले उत्तर प्रदेशामधले, तिथं शाहू महाराजांच्या नावाने युनिव्हर्सिटी आहे, भागीदारी भवन आहे, तिथल्या अनेक कुर्मी समाजाची माणसं निळा झेंडा खांद्यावर घेऊन जय भीमचा नारा देऊन तिथं काम करतात चवळीचं. आपण बाबासाहेबांचे झेंड्याचं कलरसुद्धा बदलून टाकले, बाबासाहेबांच्या नावानं चलवणाऱ्या पक्ष बाबासाहेबांचा निळा झेंडा न घेता किती कलरचे झेंडे तयार करून चाललेत हा विषय वेगळा, परंतु बाबासाहेबांच्या तत्वाबद्दल कुठेही कॉम्प्रोमाइज न करता, शाहू महाराजांच्या विचाराबद्दल कुठेही कॉम्प्रोमाइज न करता, व्यक्तिगत स्वार्थासाठी न करता आपण ही चळवळ पुढे न्यावी. आणि निश्चितपणाने ह्याच्यामध्ये जो इंटेलेक्च्युअल क्लास ज्याला आपण म्हणतो तो महत्त्वाचं योगदान ह्याच्यामध्ये देऊ शकतो, त्याला गरज आहे फक्त थोडंसं त्याग करायची आणि थोडासा स्वार्थ सोडण्याची की मला कुठंतरी कोणतरी काहीतरी देईल या अपेक्षेपोटी न राहता माझं काहीतरी देणं आहे, पे बॅक टू सोसायटी आहे, मला ज्या समाजामुळं मला इथं संधी मिळालेली आहे त्याच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. केलं पाहिजे म्हणजे उपकार नाही आहे करत ती, त्याची हे ती ऑब्लिगेशन आहे, ड्युटी आहे, कर्तव्य आहे आणि संधी आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावं. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. शाहू महाराजांचे जेवढे जेवढे विचार आहेत ते आपण अंमलात आणावे ही अपेक्षा ठेवतो. मी चरित्रात्मक बोललेलं नाही, मी शाहू महाराजांची जी सोशल डेमोक्रेसी आहे तेवढ्या एका बिंदूवर मी बोललेलो आहे. शाहू महाराजांचा विचार खूप मोठा आहे, त्यांच्यावर खूप मोठे ग्रंथ आहेत, आपल्याला त्याच्यावर खूप बोलता येते चरित्रावर, परंतु ते थोडंसं बाजूला ठेवून आपला जो ओबीसी समाज आहे आपण न थकता, माझा आग्रह आहे, आपण थकतो, आम्ही किती केलं तर ती लोक येत नाही, अरे असं नसतं जातीबरोबर, असं असू शकत नाही ना. त्याच्यामुळं आपला प्रयत्न आपण नाही सोडायचा, हेच माझं म्हणणं आहे. आपला प्रयत्न बिलकुल चालू राहिला पाहिजे. चांगली गोष्ट करायला आपण का थकावं, वाईट गोष्ट करायला लोक थकत नाहीत, आपण चांगली गोष्ट करायला का थकावं. आणि ओबीसी आज खरं तर व्हीपी सिंगाची जयंती आहे, ओबीसी समाजाला आपण या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय, आणि ते प्रेमानंच आणावं लागेल, कुणाला तरी काहीतरी म्हणून काहीतरी असं होणार नाही म्हणजे नाही, त्यांना ते समजावून सांगणं एवढंच आपलं काम आहे. जोपर्यंत ते समजत नाहीत तोपर्यंत समजावून सांगणं हे असं आपल्याला असं आपल्याला धरावं लागेल. आणि या दृष्टीनं आपण काम करायला अपेक्षा ठेवतो. पुन्हा एकदा या पेजचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.